राम कृष्ण हरी, कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा। आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ। इथे पाठीमागे आहे दर्शन बारी, नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड। संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन। संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस। चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। लायन्स क्लब ऑफ पंढरपूरच्या वतीने सेवा सप्ताहाच्या निमित्ताने रामकृष्ण हरी वृद्धाश्रम ठाकरे चौक पंढरपूर येथे सर्व वृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना औषधेही देण्यात आली। डॉक्टर वैशाली शिंदे सर्व वृद्ध नागरिकांची तपासणी केली व त्यांना लायन्स क्लब ऑफ पंढरपूरच्या वतीने औषध देण्यात आले। डॉक्टर अश्विनी परदेशी यांनी उपस्थित सर्व नागरिकांना मार्गदर्शन केले, फिजिओथेरपीचे प्रात्यक्षिक दिले व कोणताही त्रास आपल्यास असल्यास अवश्य परदेशी फिजिओथेरपी क्लिनिकला भेट द्यावी, येथे अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध आहे, आपले मोफत उपचार केले जातील असे सांगितले व कोणताही त्रास असल्यास अंगावर न काढता दर शुक्रवारी परदेशी फिजिओथेरपी क्लिनिक परदेशी नगर पंढरपूर येथे लायन्स हेल्थ क्लिनिक यांची मोफत ओपीडी असते, तिथे पण आपण अवश्य यावे असे आवाहन केले। माजी नगरसेवक विवेक परदेशी यांनी लायन्स क्लब पंढरपूर आयोजित सेवा सप्ताहामध्ये दरवर्षी रामकृष्ण हरी वृद्धाश्रम येथे कार्यक्रम घेतो व येथील व्यवस्थापकांना भेटली असता त्यांनी तपासणी शिबिर घ्यावे असे सुचवले, त्यामुळे यावर्षी आम्ही आरोग्य तपासणी शिबिर व औषध वाटप शिबिर आयोजित केल्याचे सांगितले व व्यवस्थापकांच्या सूचनेनुसार दर महिन्यात आम्ही फॉलोअप कॅम्प घेणार असल्याचेही सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक परदेशी यांनी केले तर आभार खजिनदार सौ शोभा गुप्ता यांनी मानले। सदर कार्यक्रमास मदतनीस म्हणून सुरेखाताई कुलकर्णी, सतीश शेटे व लायन्स क्लबचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले। मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे, तुमच्या सर्वांना भेटून मला खूप आनंद झाला आणि तुमचा त्रास मला कमी करता आला तर मला खूप आनंद होईल। पुढच्या महिन्यात आणखी एकदा मी येईन तेव्हा तुम्हाला या औषधांवर किती फरक वाटला हे सांगा आणि आणखीन तुमच्या काही त्रास असतील तर त्यावर आपण ट्रीटमेंट देऊ। भेट झाली आणि त्यावेळेस आपण जेव्हा औषधं दिली होती, बेसिक औषध होती अगदी, आणि त्या औषधांवर बऱ्याच लोकांचा चांगला रिस्पॉन्स आला म्हणून हा असं इंडिव्हिज्युअल कॅम्प घ्यायचं मग पुढे ठरलं, पण सगळ्यांना त्या औषधाने बऱ्याच रिलीफ होता असं मला तुमच्या इन्चार्ज मॅडमने 2-3 वेळा येऊन सांगितलं। आणि ह्या औषधांबरोबर आपल्याला आहार आणि आपला व्यायाम ह्या दोन गोष्टी मेंटेन ठेवायच्या आहेत। तुम्हाला जो काही व्यायाम पॉसिबल होतो, चालण्याचा म्हणा किंवा बसून म्हणा, प्राणायाम म्हणा, तुमच्या एजनुसार तुम्हाला जो सूट होईल तो व्यायाम तुम्ही रोज 10-15 मिनिटं सकाळी, 10-15 मिनिटं संध्याकाळी, अर्धा तास असं करायचं आहे। एक वेळ सलग अर्धा तास आपल्याला होणार नाही, काही काहींना शक्य होतं काही काहींना होत नाही, मग सकाळी 15 मिनिटं संध्याकाळी 15 मिनिटं एवढा वेळ तुम्ही जर दिला तर तुम्हाला औषधांची गरज कमीत कमी लागणार आणि हेल्थ मेंटेन होईल, है ना। आणि त्याच्याबरोबर आहार, आहारात आपल्याला अगदी जेवण तरी तर तुम्हाला सात्विक जेवण अवेलेबल आहेच, त्याचा काही विषयच नाही, फक्त आपण तो घेताना सुद्धा आपल्याला 2 वेळेचं जेवण व्यवस्थित होतं आणि त्याच्याबरोबर कच्चा आहार थोड्याफार प्रमाणात, जसं दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी रामकृष्ण हरी वृद्धाश्रम ठाकरे चौक येथे सेवा सप्ताहानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला। व्यवस्थापकाला भेटण्यात आले असता त्यांनी म्हणले आम्हाला आरोग्य तपासणी शिबिर घ्यावं, औषधं द्या, त्याप्रमाणे आम्ही MD होमिओपॅथी डॉक्टर वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवला व लायन्स क्लब ऑफ पंढरपूरच्या वतीने त्यांना मोफत औषध देण्यात आली। एवढेच नाही तर दर महिन्याला आम्ही फॉलोअप घेणार आहेत आणि काय झालं शेवटचा पेशंट बरा होण्यापर्यंत आम्ही तिथं औषधं देण्यात प्रयत्न करणार आहोत। आणि दरवर्षी लायन्स क्लब हा उपक्रम राबवतो, सेवा सप्ताह राबवतो, ह्यावर्षी 7 दिवसाचा सेवा सप्ताह खूप चांगल्या प्रकारे राबवण्यात आला। धन्यवाद।